नमस्कार, महानगरी न्यूज चॅनलच्या कृषी क्रांती या विशेष सदरात आज आपण पाहणार आहोत आलासच्या प्रवीण कोल्हापुरे यांनी झेंडू आणि मिरची उत्पादनात केलेली क्रांती. शिरोळ तालुक्यातील आलास इथं प्रवीण कोल्हापुरे यांची शेती आहे. परंपरागत द्राक्षबाग त्यांच्या शेतीत असायची, पण हवामान, रोगराई, कीड आदींचा प्रादुर्भाव आणि द्राक्ष व बेदाणा व्यापाऱ्यांकडून फसवणूक यामुळे ते जेरीस आले होते. त्यांनी सरळ उभ्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आणि नगदी पीक घेण्याचं ठरवलं. नमस्कार, मी प्रवीण गोविंद कोल्हापुरे, आलास, शिरोळ तालुका. आम्ही यावर्षी द्राक्ष होते अगोदर, ते काढून आता सध्या मिरची, झेंडू, हळद वगैरे पीक केलेलं आहे. आपल्या भागामध्ये द्राक्षाला एवढी चांगली मागणी असताना देखील तुम्ही आज चांगल्या शेतीमध्ये असलेली तुमचं द्राक्षाचं पीक का काढलं? कारण की आता एक 4-5 वर्ष झालं द्राक्षाला दर म्हणावा तसा नाहीच आहे. बेदाणे आम्ही करत होतो, बेदाण्यांना म्हणावं तसं मार्केट नाही आहे, पण यावर्षी जरा चांगला आहे, आम्ही आता कंटाळून काढलेलं आहे. मग ते द्राक्षे काढले तुम्ही आणि काढल्यानंतर आता ह्या तुमच्या शेतीमध्ये तुम्ही आता एक वेगळं पीक घ्यायला आले. किती जमीन आहे ही? ही माझं 2 एकर आहे आता सध्या. एक एकर मिरची केली आणि 1 एकर झेंडू आहे. मग आता सध्या तुमचं आता ह्या ठिकाणी बरेच कामगार लावलेले दिसतात. ह्या मिरचीचं आता पीक चालू झालेलं आहे. एका एकर मध्ये आता किती रोपं लावलेली आहेत मिरचीची? एकर मध्ये एक साधारण 6,000 रोपं आहेत, 5 फुटाला सरी आहे. कोणत्या जातीची मिरची आहे? सोनल. सोनल जातीची मिरची आहे. आज मार्केटला मागणी आहे? मागणी आहे मार्केटला. तिखट आहे मिरची? तिखट, साधारण तिखट येते, पण तिखट नाही येत. म्हणजे ही मिरची तिखटासाठी, म्हणजे चटणीसाठी नाही वापरत? चटणीसाठी नाही, हॉटेलमध्ये जास्त मागणी याला हॉटेलसाठी आहे, आणि त्यामुळं या मिरचीला आता तुम्ही सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत किती माल तुम्ही मार्केटला पाठवला? आतापर्यंत एक साधारण 1 टन पर्यंत गेलाय, आता सुरुवात झाली आहे. अंदाजे किती टन गेला असा तुमचा अंदाज आहे? 25-30 वरती आहे. 30 टन? काय दर आहे म्हटलं? 25 रुपये आहे सध्या. हा हा, म्हणजे 25 x 75, 7.5 लाखाचा माल या ठिकाणी तुमचा निघणार. किती खर्च केलेत? खर्च साधारण 1 लाख रुपये पर्यंत खर्च केलेला आहे. 1 लाख रुपये खर्च केलेत, मजुरी वगैरे सगळी धरून त्याच्यामध्ये? हो हो, मजुरी नाही, ड्रिप, आपलं बांधणी केली त्याला. नगदी पीक म्हणून त्यांनी तिमाही उत्पादन देणारी झेंडू आणि मिरची हे पीक निवडलं आणि ती घेण्यास सुरुवात ही केली. कोलकाता गोल्डवानाचा झेंडू आणि श्रीमाला ही झणझणीत मिरची अशी पिकं त्यांनी निवडली. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला. वेळेवर पाणी, खतं आणि औषध फवारणी याचा अतिशय चांगला मेळ त्यांनी बसवला. अपार कष्ट अखेर कामी आलं आणि त्यांच्या हातात ताजा पैसाही खेळू लागला. बियाणं, खतं, औषधं आणि मजुरी असा 1,25,000 खर्च त्यांना एकरी आला. केवळ 3 महिन्यात कोल्हापुरे यांनी 6 लाखाचं उत्पन्न मिळवलं. सतत तोट्यात चाललेली द्राक्षबाग काढून प्रवीण कोल्हापुरे यांनी नगदी पिकाची वाट धरली. अपार कष्ट केले आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. आज आलास परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचा हा आदर्श घेऊन नगदी पिकाकडे वाटचाल सुरू केली आहे. महानगर न्यूज साठी आलासहून मोहन जमादार. आज या ठिकाणी तुम्ही सोनल मिरची लावलेली आहे, हे रोप आणलं कुठून? रोप आपली कचरे रोपवाटिका, जे तमदलगाव असून त्यांच्यातून आणली. किती रोपं लावली म्हटलं? 6,000 रोपं लावली. काय दराने मिळाली ती रोपं? 1 रुपये 20 पैसे. 1 रुपये 20 पैशाने इथे पोच झाली. आणि आता सध्या मार्केट मिरचीला कुठला आहे? मार्केट याच्या तिखट मिरचीला आहे चांगलं. तिखट मिरची 40-25 रुपयाच्या वरती आहे. 25 रुपये रेट आहे. मार्केट कुठला आहे याला? कुठं पाठवतो? जयसिंगपूरला पाठवतो. सध्या जयसिंगपूरला पाठवतोय. आणि मग आता तुमचा माल ज्यावेळा शेतकऱ्यांचा त्या मार्केटमध्ये घेतला जातोय, त्याचे पैसे तात्काळ मिळतात? रोख जागेवरती पैसे मिळतात, दुसऱ्या दिवशी मिळतात जयसिंगपूरला. म्हणजे अलीकडे शेतकऱ्यांची एक निर्माण झालेली जी तरा आहे की ऊस पाठवायचा आणि 1-2 महिन्यानं पैसे घ्यायचे, द्राक्षे पाठवायचे त्यांनी देतील त्याला पैसे घ्यायचे, म्हणजे अशा पद्धतीनं होणारी तरा. त्यापेक्षा तुम्हाला ऑन मनी तात्काळ पैसा मिळतोय आणि तो तुमच्या खर्चाला येतोय, म्हणून तुम्ही आता हे या माध्यमात गेलाय. आज तुम्ही तुमच्या एकर शेतीमध्ये झेंडू पण लावलेले दिसतंय. कोणत्या जातीचा झेंडू आहे? झेंडू कलकत्ता गोल्ड. कलकत्ता गोल्ड म्हणून आहे. आणि ह्या कलकत्ता गोल्डची किती रोपं लावलेत? ती पण 6,000 आहेत. आणि अशाच पद्धतीनं त्याला पण ड्रिप केलेलं आहे, म्हणजे पाण्याचा निचरा जमिनीमध्ये भरमसाठ न करता पाणी सुद्धा चांगल्या पद्धतीचं वापरायचं तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यालाही आता हळूहळू त्या पिकाची आता सुरुवात होणार आहे, ती फुलं आता मार्केटला जाणार आहेत, म्हणजे जेणेकरून एक वेगळ्या पद्धतीची शेती तुम्ही तयार करून एक शेतकऱ्यांच्या पुढे आदर्श ठेवलेला आहे.